नमस्कार, मैं हूं विनय पाठक। एवी न्यूज में आपका स्वागत है। आइए देखते हैं मुंबई तथा आसपास की कुछ खास खबरें। मुंबई के चेंबूर की आरएनए कॉलोनी में स्टंट फ्री हाईवे के पास बने वाचनालय से रहस्यमय ढंग से भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब भीमराव अंबेडकर जी की मूर्ति गायब होने का मामला सामने आया है। मूर्ति के गायब होने को लेकर क्षेत्रीय लोगों में भारी आक्रोश व्याप्त है। मूर्ति बरामद कर मूर्ति को यथास्थित रखने की मांग पर डट गए हैं, जिसको लेकर आरसीएफ पुलिस स्टेशन में मामला दर्ज कराया गया है। यही नहीं, कई संगठनों के लोगों ने पुलिस स्टेशन जाकर वरिष्ठ पुलिस निरीक्षक से भेंट कर बाबा साहेब की मूर्ति बरामद करने की मांग की है, जिनमें भीम सेना के राष्ट्रीय अध्यक्ष आर.आर. पांडियन भी शामिल थे। गौरतलब हो, ये वाचनालय राष्ट्रीय भीम सेना पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष आर.आर. पांडियन ने वर्ष 2014 में बनवाकर इस वाचनालय में भारत रत्न बाबा साहेब अंबेडकर की विशाल मूर्ति की स्थापना की थी। लेकिन दो दिन पूर्व मूर्ति वाचनालय से रहस्यमय ढंग से गायब हो गई। वाचनालय का न ताला टूटा है न कोई पत्रा, ऐसे में मूर्ति गायब होना रहस्यमय माना जा रहा है। बहरहाल पुलिस ने आक्रोशित लोगों को आश्वासन देकर अभी शांत कर दिया है कि शीघ्र ही मूर्ति बरामद कर अभियुक्त का पुलिस पता लगा लेगी। लेकिन इस घटना के पीछे कौन है, पुलिस की जांच के बाद ही पता चलेगा। ये मामला धीरे धीरे लोगों में आक्रोश पैदा करता जा रहा है। आर.आर. पांडे ने ती बांध लेली जागा है, त्याचे ते सगळं अंतिम मूर्ति पण त्यांनीच बसवलेली आहे। आम्हाला बोले हे देखभाल करा, तुमच्यापाशी हे दिलेले चावी सगळं काही तुम्ही बघा। आता त्याच्या मुलांनी बांधलं रघुनाथ यादवनी ते दिलेलं आहे त्यांनी, तर ते बोले माझ्या मुलांनी केलं ते मी बघून घेणार। तर त्याच्या मनामध्ये काय होते ते काळा बाजा आम्हाला माहीत नाही। आम्ही बोला आम्ही महिला मंडळाला दिलेलं तर आम्ही करणार, आमच्या तर भांडला। मग नंतर परत त्यांच्या संघ भांडला पांड्यांचा संघ, नंतर यांचं काय झालं पुढं आम्हाला माहीत नाही। मग चौकापर्यंत हे केलं, त्यांच्यावर आरोप घातला। मग त्या लोकांना आमच्या संघ येऊर हे करायला लागले, भांडायला लागले, तुम्ही पांड्यांकडून खाता हे खाता फा खाणार ते लोक आणि आमचं नाव सांगता। आम्हाला फक्त त्यांनी सांभाळायला दिलं, जे काय आहे ते तुमचंच आहे, तुम्ही चालवा, माझं काय याच्यामध्ये काही नाही, पांड्यांसाहेब बोलले। आम्हाला नको, आम्ही जनतेला दिलं बर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचं नावाचं रामदेव तुम्ही चालवा म्हणले। मग आता यांचं काय अर्धं 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 अर्धंच चाललं यांचं भांडणं। राष्ट्रवादी आला तो पण झगडा करून गेला, अनिल केदारे तो पण तो विरोध केला। आता मग आम्ही वंचितमध्ये गेलो, वंचितमध्ये आम्हाला नको राष्ट्रवादीमध्ये, म्हणलं आपल्या वंचितमध्ये जाऊ द्या। म्हणून आम्ही वंचितमध्ये गेलो महिला मंडळ आमचं, तिथं आम्ही गेलो तर ते मग असं असं ते लोकांनी आमचं काही हे लावलं, झगडे लावून दिले। ह्या बायका वंचितच्या राष्ट्रवादीच्या बायका आल्या इकडं हे करायला, ते रेखा मॅडम आहे ना तिच्यावर आरोप टाकला। ती तर आम्हाला भेटली नाही, काय नाही बिचारी। मग आम्ही आमचं जे आहे ते खरंच आणलं, ते पांड्यांचं आम्ही पांड्यांनाच देणार। पहिला मुद्दा आहे की बाबासाहेबांची मूर्ती चोरीला गेलेली आहे, हा मेन मुद्दा आहे। आणि बाबासाहेबांची मूर्ती चोरीला घेण्याचा आम्हाला तर असं वाटतं की ज्या व्यक्तींकडे चाव्या इथे अवेलेबल आहेत त्या व्यक्तींच्या घरोघरी जाऊन पोलिसांनी झडती घेतली पाहिजे। आणि त्या व्यक्तीं भाजीवाले असो, सामान्य असो, पैशावाला असो, पैशावाल्याच्या वरचा असो, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही। मुद्दा हा वंचितच्या महिला आघाडीचा आहे, कारण की मुद्दा असा आहे की बाबासाहेब हा आमचा बाप आहे आणि बाबासाहेबांची मूर्ती जाणं हे महामूर्खाचं काम आहे। ज्याने पण चोरी केले ना तो एक मूर्खच असू शकतो की ज्याने बाबासाहेबांच्या मूर्तीवर धाड घातली। म्हणून रिक्वेस्टले सांगते की तुमच्यावर जर काही म्हणजे मला असं वाटतं जे चुकीने तुम्ही केलं असेल तर आम्ही तुम्हाला माफ करायला पण तयार आहोत। बाबासाहेबांची मूर्ती जशी नेली ज्या हाताने नेली तुम्ही त्या हाताने तिथे आणून स्थानिक करावी, नाही तर आम्ही वेगळ्या प्रकारे वेगळ्या मार्गाने काही करणार ते आम्ही आता जाहीर करू शकत नाही। जय भीम। वंचितच्या म्हणजे
तुम्ही मूर्ती चोरी केल्यानंतर तुमच्या पक्ष पातळीवर तुमच्या पक्ष नेतृत्वाकडे कंप्लेंट वगैरे केली का? ऍक्च्युअली मुद्दा असा होता की आमच्या ज्या जिल्हा अध्यक्ष आहेत जयश्रीताई गायकवाड ह्या खूप क्रिटिकल अवस्थेत आहेत. त्यांची प्रकृती जरा ठीक नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही जरा महिला आघाडी थोड्या मागं हटलेलो आहेत का, तर आम्हाला तिथे जरा धाव घ्यायची, कारण की आमची जी महिला आहे आमच्यामध्ये महिला ती जरा क्रिटिकल आहे, म्हणून आम्ही एवढ्यावरती अजूनपर्यंत गेलेलो नाही आहे. पण बाबा आम्ही पोलीस स्टेशनला आता जस्ट जाणार आहेत तीच एफ आय आर करायला. आणि जे वरती आम्ही वाचनालय बनवलं होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, हे आर आर पांडेंनी बनवलेलं होतं आणि त्याच्यामध्ये मदत माझी सगळी होती काम करण्याची. जे बी काय आहे रुपयाचा खर्च पांडेंचा आहे, आर आर पांडेंचा, तो खर्च मी पूर्ण माझ्या हाताने केलेला आहे. त्याच्यानंतर पूर्ण हे असं झाल्यानंतर आम्हाला असं वाटलं की ते तुटण वगैरे जर बाबासाहेबाचा पुतळा बसवला तर सार्वजनिक होईल, हे वाचनालय सार्वजनिक होईल, जो येईल तो पेपर वगैरे वाचीन. ह्या हेतूने मी स्वतः तिथं बाबासाहेबाचा पुतळा बसवला होता. 40,000 पांडेंनी मला पुतळा घेऊन दिला, मी तिथं पुतळा बसवला. आता बसून पण 10 वर्षे झालं, त्याच्यानंतर हा काल चोरी गेलेला आहे. आणि आम्ही वंचितमध्ये गेल्यामुळं तात्पुरते भांडणं आमचे झालेले होते, तू मी झालेलो होतं, पांडेंचं आमचं सगळ्यांचं झालेलं होतं. त्याच्यानंतर काही हेतूने चावी दुसऱ्या लोकांकडे गेली, ती चावी काय आता सध्या आमच्याकडे नव्हती, लोक वाफर करत होते त्याचा, भाजीपाला ठेवत होते गोरगरीब, त्याचं आम्हाला मान्य आहे. पण पुतळा चोरी गेला ह्याच्यावर आम्हाला आवाज उठवायचा आहे, आणि हा पुतळा आम्हाला भेटलाच पाहिजे. आम्ही पोलिसांना पण सांगितलं, गेल्यानंतर पोलिसांनी जिकडे तिकडे केलं होतं, छोटीशी मूर्ती आणून बसवली, मी हंगामा वाजवला की आमची मूर्ती गेली, कोणी लावली? आर आर पांडेंनी ती मूर्तीचा खर्च केलेला आहे, मूर्ती लावली, ऑफिस त्यांचं आहे, आणि याच्यानंतर यांच्याकडे कसं काय गेलं आम्हाला माहिती नाही, पण आमचा बाप गेला, आम्हाला आमच्या बापाची खंत आहे, म्हणून आम्ही ते मूर्ती मागवत आहोत. कितीही अडचणीत असले काही असले, आम्ही संपूर्ण महिला मंडळ, सगळ्या आमच्या महिला मंडळ आम्ही साथ दिली. सिनियर आले, डी सी पी आले, भरपूर हंगामा केला आम्ही. मूर्ती गेल्यानंतर आम्ही कोणाला फोन केले नाहीत, फक्त सिनियर संघाने आमचा संपर्क राहिला आणि आम्हाला मूर्ती पाहिजे म्हणून आम्ही त्यांच्याशी तक्रार वाढवली. हे पोलीस चौकीला जाऊन आम्ही एनसी केली, आमची त्यांनी जमानत घेतली की वा कशा पद्धतीनं तुमचा कोणावर संशय आहे? संशय आता ज्याच्याकडे चाबी आहे, वरून गेली तर आम्ही प्रयोग करून पाहिला रात्री, तर वरून तर मूर्ती जाणारी नाही, कारण मूर्ती खूप मोठी होती. खूप मोठी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती उचलतच नव्हती. मला माहीत नाही पांडेसाहेबांनी केवढ्याला घेतली, कितीला घेतली, त्यांच्या काही संपर्कात नाही मी, मला त्यांनी फोन नाही केला, मी त्यांना करत नाही. पण आम्ही बहीण भावांनी राहून त्यांनी खरं पूर्ण खर्च त्यांनी केला गेल्या 15 ते 10-15 वर्षापूर्वी, आणि त्याच्यातून हे मूर्ती जर गेली तर खंताची बात आहे. आज सर महाराष्ट्राचा बाप गेला, बाबासाहेबांनी आम्हाला न्याय दिला म्हणून आम्हाला बाबासाहेबाला न्याय पाहिजे आणि मूर्ती आम्हाला पाहिजे. कंप्लेंट वगैरे मयास केलेली आहे. मूर्ती मला सकाळी माहीत झालं की चोरी झाली, आणि मी गेलेली ऑफिसमध्ये, ऑफिस उघडलं तर तिथं मूर्ती नव्हती. आणि कंप्लेंट वगैरे झाल्याच्या नंतर आता बस एवढंच माझं म्हणणं आहे की बाबासाहेबाची मूर्ती गेली आहे, बाबासाहेबाची मूर्ती आणि चोर भेटला पाहिजे. की आपल्या बापाला उचलून नेलं तर उद्या त्यांच्या पण बापाला उचलू शकते. हां, उद्या आपल्या बापासाठी यांनी लढायला पाहिजे, पण हे लढू शकत नाहीत. हे आपल्या बापाला ऐकू शकतात, चोरी करू शकतात. जी स्थापन कोणी केली, काय केली, हा वेगळा भाग आहे. मेन आहे तो बाबासाहेबांची मूर्ती जाणं. ते जे कोणी चोरी केली असेल ते सर्वांनी त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे आणि ती लवकरात लवकर मिळवून दिली पाहिजे. जे काही सर्वांचे आपसात एकमेकांचे जे काही वाद असतील ते वाद बाजूला टाकून जी मूर्ती गेली आहे त्याला सर्वांनी सहकार्य करावे, हे सगळ्याला विनंती आहे. हे जगा के लिए पांडेंनी बहुत पैसा खर्चा किया, हमारे सामने मैं भी उसमें काम की हूं बाबासाहेब की मूर्ति के चलते. आज वो मूर्ति चोरी हो गई, हमको जगह पे मूर्ति चाहिए. सगळे महिला आलेल्या आहोत इथं, पार्टीपात न करता सगळ्या महिला उतरलेल्या आहेत. पण ज्यांनी भी चोरी केली नाही मूर्ती त्यांना सजा व्हावी, ते आरोपी लवकरात लवकर सापडावे. ॲक्च्युली ऐसा आहे ना की हम लोग यहाँ के स्थानिक आरणी कॉलनी बोल के वाशनगर में है. हम लोग यहाँ पर बचपन से मतलब मेरा मतलब के जन्मभूमि यहाँ पर, और यहाँ की जो महिला है और कुछ कुछ खुली जगह थी, तो हम लोगों ने सोचा कि यहाँ पर जो है सार्वजनिक कुछ बांधकाम होना चाहिए. तो यहाँ की महिलाओं ने पहल लेके वहाँ पर जो खुली जगह थी, जो गंदा था, वहाँ पर गंदगी थी बहुत, तो उसको साफ सुफ करके वहाँ पर हम लोगों ने बैठने लायक हम लोगों ने एक वाचनालय बनाया, तो जिसका नाम था बाबा से डॉक्टर बाबा से अम्बेडकर वाचनालय बनाया था हम लोग ने. तो वहाँ पर कैसा है कि प्रेरणा के लिए पूजा करने के लिए हम लोगों ने डॉक्टर बाबा से अम्बेडकर का पुतला 2014 में हम लोगों ने उधर स्थापित किया था. सब महिलाओं ने, जो स्थानिक महिला है
जो मतलब कार्यकर्ता यहाँ के जो गरीबों के लिए उसमें बिठाया था वो लगभग 40 किलो की थी और उसका वजन उसकी कीमत 42 से 43 हज़ार रुपये की कीमत थी और वो उधर लगाया था। तो उसके अंदर उस टाइम क्या है, एक लोकल यहाँ की महिला थी ज्योति विकास यादव और विकास यादव बोल के, वहाँ पर वो देखभाल साफ़ सफाई का काम करते थे, जो हम लोग के मूवमेंट में जुड़े हुए थे और हमारे साथ जो जो जितने भी जो जो वाचनालय के जो काम करने वाले उसमें काम करते थे, उसको मानदान भी मिलता था। हम उसको मैं उसको मतलब महीना महीना खर्चा वर्चा देते थे कि चलो साफ़ सफाई रखे उसे वो जगह। लेकिन कुछ दिन बाद ऐसा हो गया कि कुछ काम से हम लोग बिजी होने लगे और उसका पूरा ध्यान रहने लगा, उधर ध्यान देने लगा। उसने अचानक क्या किया, मुझसे कुछ पैसे की डिमांड की कि मुझे पैसे की कुछ ज़रूरत है, ऐसा ऐसा नहीं तो मैं क्या करूँगा, ये आधी जगह मैं भाड़े पर देता हूँ। तो मैं बोला वो वाचनालय भाड़े पर दे नहीं सकते जगह। तो उससे हमारा वाद निर्माण हुआ और मैं कुछ काम के लिए बाहर गया तो अचानक मालूम पड़ा उधर वंचित का बोर्ड लग गया, उसने वंचित का पोस्ट लिया, बोर्ड लगा दिया। अब बोर्ड लगने के बाद जब हम लोग जब बातचीत हुई, अब बाबा साहब के नातू का मतलब पार्टी है तो उनके तो उपकार इतने हैं तो उनके खिलाफ बोल नहीं सकते, हम चुप हो गए। बोले ठीक है चलो बाबा साहब का नाम से नहीं तो जो अम्बेडकर जो वाचनालय है वो उनके नातू के नाम से तो कोई बात नहीं, हम खुश थे। लेकिन आप उसका जो औरत है वो जो विकास ज्योति विकास यादव इतनी लालची है कि उस टाइम भी मेरे को बांधे, जब उसको जब इसने इसे षड्यंत्र किया तो पार्टी से कोई बर्खास्त किए थे कुछ दिन के लिए, तब मुझे अप्रोच किया, मुझे बोली कि अपन आधा आधा कर लेते, आप आधा रख लो वाचनालय और आधा मुझे इसके लिए दे दो। तो मैं उसके लिए नकार दिया कि होगा नहीं। अब वो मूर्ति थी वहाँ पर, तो मूर्ति होने के तो कुछ कमर्शियल काम नहीं कर सकती, जिसको आधा जो उसको करके सपना था कि आधा गाला बना के किराए पे देगी या उसका रखेगी, ये हो नहीं सकता था। तो उसने ऐसा दिमाग चलाया कि 40 किलो की मूर्ति वहाँ से जो बाबा साहब की मूर्ति उसने गायब कर दी। और आप उधर देखना कि उस ताले की पूरी चाबी उनके पास थी, उधर से कोई चीज़ ना पतरा टूटा है ना कुछ टूटा है और कुछ भी ना, और इसने गायब कर दिया है। और मुझे पूरा शक है और पूरा यकीन भी है कि उनकी फैमिली जो रघु यादव और विकास यादव और ये ज्योति विकास यादव, इन्होंने चोरी की है। और एक कुछ दिनों में जब अभी इन्वेस्टिगेशन होगा सामने आएगा, तो मेरा पुलिस से ये अनुरोध है कि तुरंत का तुरंत उसकी कार्रवाई करे और वो जगह जो है 148 CRPC के अंदर उसको ताबा ले, क्योंकि भविष्य में इसके लॉ एंड ऑर्डर प्रॉब्लम होने वाला है पक्का। अगर पुलिस दो दिन, पुलिस ने हमको दो दिन का वक्त दिया है, अगर दो दिन में अगर पुलिस ने अगर ढूंढ के नहीं निकालेंगे ना तो हम लोग चक्का जाम करेंगे यहाँ पर, मतलब चलने नहीं, सिस्टम चलने नहीं देगा। क्योंकि ये चोरी, ये जो लालचीपन जो चल रहा है, जो लालच जो जगह हड़पने के चक्कर है, सार्वजनिक जगह है और ये सब जो चल रहा है षड्यंत्र, इस पर पुलिस अभी आला डाल सकती है। इमीडिएट ये जो इन लोगों पर कार्रवाई करे, इनकी अच्छे से तबियत से इंक्वायरी करे तो सब सच बाहर आ जाएगा। अभी तक का सफर करते हैं समाप्त, मेरे पाठक को दीजिए इजाजत, हम फिर मिलते हैं नई खबर नए सफर के साथ। लेकिन चलते चलते गुजारिश विनती अनुरोध, यदि आप हमसे जुड़े रहना चाहते हैं तो हमारे चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब करना ना।